भारत राष्ट्र समिति की ओर से उपविभागीय अधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को ज्ञापन दिया गया। किसानों को 50,000 रुपए हेक्टरी मदद की मांग की गई। हिंगनघाट क्षेत्र में सोयाबीन की फसल एन सीजन के दौरान खेत में लहलहाते समय अचानक पीली पड़ गई है। इससे किसान एक बार फिर आर्थिक संकट में फंस गया है और किसान को आर्थिक नुकसान झेलने की नौबत आ गई है। वहीं किसान ने भी इस बात पर अफसोस जाहिर किया है कि फर्जी बीज की फसल ने किसानों को नुकसान पहुँचा है। भारत राष्ट्र समिति के डॉक्टर उमेश वावरे के नेतृत्व में आज ज्ञापन दिया गया और किसानों को राज्य सरकार द्वारा मुद्दत की मांग की गई है। इस अवसर पर भारत राष्ट्र समिति के पदाधिकारी एवं कार्यकर्ता तथा क्षेत्र के किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। आपण आलो उपविभागीय कार्यालयात भारत राष्ट्र समितीकडून जे निवेदन देण्यात आलं आहे, शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक जे आहे सोयाबीन नष्ट होण्याच्या प्रक्रियेत आहे। जेव्हा शेतकरी हे सोयाबीनच थेट उपविभागीय कार्यालयात निवेदन देताना घेऊन आले, भारत राष्ट्र समितीचे डॉक्टर उमेश वावरे आहेत त्यांच्याशी विचारू, आपण आज हे निवेदन दिलं आहे कशाबद्दल दिलं, काय म्हणणं आहे? मी डॉक्टर उमेश वावरे राहणार हिंगणघाट महाराष्ट्र, आणि माझ्यासोबत हे आमचे सगळे शेतकरी बांधव उभे आहेत, हे वेगवेगळ्या गावामधून आलेले आहेत, ज्यांचे आम्ही आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना डेप्युटेशन दिलं आहे थ्रू SDO साहेबां थ्रू। आमची मुख्य मागणी हे आहे की शेतकऱ्यांचं जे उभं पीक होतं सोयाबीन ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, ते पिवळं पडलं आहे, जळून भस्म झालेलं आहे। आपली काय मागणी आहे? हे पिवळं पीक तर पिवळं पडलं आहे, आपली काय मागणी आहे? नाही, आमची मागणी ही आहे की हे गव्हर्नमेंटनी जे डुप्लिकेट जे बियाणे निघलेले आहे वेगवेगळ्या कंपनीचे, याच्यावर नियंत्रण नसल्यामुळे हे शेतकऱ्यांना हा मोठा फटका बसला आहे। तर नेमकं हे जे बियाणं आहे शेतकऱ्यांनी लावलेलं आहे किंवा ही बियाणं जे आपल्या शेतात लावलेलं आहे, कुठल्या कंपनीचं असेल? हे ऍक्च्युली माझ्यासोबत शेतकरी आहे, त्यांच्यासोबत बोला, ते फुले संगम कंपनीचे सोयाबीन आहे, आणखी वेगवेगळ्या कंपनीची होऊ शकते कारण की आज आतापर्यंत नावं समोर आलेले नाही। याबद्दल कृषी विभागाला आपण काय सूचना केल्या की कृषी विभागाची भेट घेतली आहे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? आमचे कार्यकर्ते जाऊन कृषी विभागाला भेटले पण त्यांनी कृषी अधिकारी न पाठवता लिपापोती करून तुम्ही हे केमिकल वापरा ते केमिकल वापरा असं सांगून त्यांना टलवून दिलं आहे। तर आमची मुख्य मागणी ही आहे की लवकरात लवकर कृषी अधिकाऱ्यांना पाठवून याचा सर्वे झाला पाहिजे आणि सर्वे झाल्याबरोबर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयाची मिळकत आणि सपोर्ट मिळायला पाहिजे। याच्यानंतर जर मागणी आपली पूर्ण झाली झाली तर आपण कुठलं आंदोलन करणार आहे, पुढील आंदोलन काय आहे? ॲक्च्युली मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि माझे हे सगळे शेतकरी बांधव आहेत, तर आमचं जे मुख्य भूमिका राहील, शेतकरी गव्हर्नमेंटनी आमची जर मागणी मान्य केली नाही तर आम्ही मोठं महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणि हिंगणघाटामध्ये आंदोलन उभारू एवढं सांगतो तुम्हाला। शेतकऱ्याचं जे सोयाबीन आहे हातात आलेलं पीक गेलेलं आहे, त्यांच्या पुढे आपण बातचीत करू, त्यांचं काय म्हणणं मला सांगत आता तुमच्या शेतात जे सोयाबीन आज लागलेलं होतं ते आता आपल्या हातातून गेलं, याच्याबद्दल काय म्हणणं आहे? अजी अजिबातच गेला नाही, याला शेंगाही नाही आणि पुढं वाढून राहिलं साहेब। याच्याबद्दल आपण जे आहे कुठल्या कंपनीचं हे बियाणं आणलं होतं? हे फुले संगम, फुले संगम कंपनीचं बियाणं हे वालं आणलं आणि पेरलं, पण याला एकही शेंग न लागता हे कुठंच वाढलं। कृषी अधिकाऱ्याकडून किंवा कृषी विभागाकडून काही सूचना किंवा कृषी अधिकाऱ्याकडून? मी कृषी अधिकाऱ्याकडे गेलो होतो दोनदा पण त्यांनी नुसती दवाई लिहून दिली साहेब मला, आणि वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याचे काही दौरे आपल्या काहीच नाही, अजिबात नाही आले। मी त्यांना म्हटलं माझ्या शेतावर चालला म्हटलं साथी पडला, पण अजूनही माझ्या शेतात पोहोचले नाही। हे जे बियाणं आहे डुप्लिकेट असू शकते? हो बिलकुल, 100% डुप्लिकेट। एकूणच शेतकऱ्यांच्या वेतात आम्ही घेतल्या, शेतकऱ्याचं म्हणणं आहे का आम्ही जे बियाणं आहे जे चुकीचं घेतलं त्याच्यामुळेच आम्हाला हा पुर्दंड मिळाला पडला आहे। याबद्दल कृषी अधिकारी कृषी विभागाकडे सुद्धा त्यांनी तक्रार केली आहे, पण कृषी विभाग जो आहे या तक्रारीवर अजूनही गंभीर नाही आहे अशी परिस्थिती शेतकऱ्यांनी सांगितली। राष्ट्र समितीकडून आज निवेदन देण्यात आलं आहे, सोयाबीन जे आहे हातात आलेलं शेतकऱ्याचं गेलं आहे, हिंगणघाटच्या अनेक परिसरात हीच परिस्थिती आहे, तेव्हा थेट जे आहे सोयाबीनच निवेदन देताना शेतकरी घेऊन आले आपण बघू शकता। सोयाबीनला शेंगा नाही, सोयाबीन वाढलेलं आहे आपल्याकडे, आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे, मला सांगा दादा काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? माझे नाव साहेबराव धोके आहे, मी सातेफळचा रहिवासी आहे, एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि भारत राष्ट्र समितीचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे। माझं म्हणणं हेच आहे, सरकारला सुद्धा माझं म्हणणं हेच आहे की आम्ही जे शेतकरी आहोत आमच्या तोंडी आलेला जो घास आहे, तुम्ही जे म्हणता का बा शेतकरी आत्महत्येने प्रवृत्त होते, शेतकरी यावेळेस जे आता आमच्यावर जे परिस्थिती आहे, मला सांगा हे बियाणं घेतलं हे डुप्लिकेट आहे असं वाटते का? वाटूनच राहिलं बियाणं डुप्लिकेट नाही, ॲक्च्युली डुप्लिकेट आहे
आणि याच्यावर गव्हर्नमेंटचं नियंत्रण नाही आहे आणि त्याच्या आता गव्हर्नमेंट थोडा पण इथले जे आमच्या हिंगणघाट तहसीलचे जे कृषी अधिकारी आहे अधिकारी किंवा कृषी खात्याचे काही लोक तुम्हाला मार्गदर्शन केले किंवा आपल्या शेतात आले अजूनपर्यंत आमच्या इथं मिटिंग नाही झालेली आहे. याच्या पहिले जे आमच्या इथं कृषी सहाय्यक होते कुंभारे म्हणून होते एक आपल्या हिंगणघाटचे तर ते आमच्या गावाला मला वाटतं दररोज व्हिजिट द्यायचे. आता ती रिटायरमेंट झाली बिलकुल बिलकुल सर्व आपल्या तहसील मध्ये सोडा पण सिंधी रेल्वे सर्कल मध्ये सोडा समुद्रपूर सर्व इथले कार्यकर्ते आहे आमचे सर्वीकडे हीच परिस्थिती आहे. सरकारकडून काय मागणी आहे? सरकारकडून आमची हेच मागणी आहे का बस सरकारने आम्हाला हेक्टरी ज्याचं दहा एकर सोयाबीन असेल त्याचं 10 एकरच्या ठिकाणी त्याला 3 हेक्टरचे पैसे मिळायला पाहिजे. हेक्टरी 50,000 रुपया प्रति असेल त्याला 1.5 लाख रुपये मिळायला पाहिजे का 2 ते 2.5 लाख रुपयाचं आमचं नुकसान आहे. एकूणच आपण जेव्हा इथे शेतकरी जेव्हा निवेदन द्यायला आले भारत राष्ट्र समितीकडून तेव्हा शेतकरी जो आहे अबाधित झाला आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आलेला हातातलं पीक गेलेलं आहे अशी परिस्थिती शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. कोण कृषी जे विभाग आहे किंवा कृषी अधिकारी याबद्दल गंभीर नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मिशन न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.